नमस्कार मित्रांनो, विक्रांत महाडिक पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, मी आहे आणि माझ्यासोबत आहे राज, जो आपल्या सोबत नेहमी असतो, आणि दिनूभाई आणि दिनूदा ते दोघं पण येणार होते, ते मागून येणार होते, पण मी थोडा पुढे आलोय। तर मित्रांनो, आज आपण चाललोय वेळणेश्वरला। वेळणेश्वर मंदिर आहे, तर ते सुद्धा आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे, आणि त्याच्याबरोबर बाजूला त्याच्या म्हणजे त्याच्या बॅक साईडला समुद्र किनारा आहे, तर तो पण दाखवायचा आहे। तर आता मी म्हणत होतो दिनूदा आणि दिनेभाई खेडेकर ते हे सुद्धा आले, त्यांच्यासोबतच आता आपण चाललोय। मी व्हिडिओ पुढे येऊन स्टार्ट केला कारण की पावसाचं ढगाळ वातावरण आहे, पाऊस येऊ नये म्हणून मी आधीच पुढे निघून आलो। तर आता जाऊया वेळणेश्वरला। तर मित्रांनो, आता आपण जवळजवळ वेळणेश्वरला पोहोचलोय, आणि इथे हे वेळणेश्वर पर्यटक निवास आहे, तर तिथे थोडा वेळ थांबलोय कारण की इथून व्ह्यू जो दिसतो ना तो खरंच खूप छान व्ह्यू असतो। माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे लास्ट टाइम बनवलं होतं, माझा सर्वात पहिला व्लॉग जो वेळणेश्वरला मी येऊन शूट केला होता, त्यावेळी मी इथून दाखवलं होतं, तर तेच आज मी पुन्हा दाखवतोय तुम्हाला। तर मित्रांनो, हे संपूर्ण वेळणेश्वर पर्यटक निवास आहे, आणि इथून हा असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो। राहण्याची वगैरे सर्व उत्तम सोय आहे इथे, तुम्ही जर राहायला येत असाल तर इथं संपूर्ण व्यवस्था आहे राहण्याची वगैरे। तर मित्रांनो, ढग वगैरे सुद्धा गडगडत आहेत, आणि पाऊस मला तर वाटतं 100% येईल, त्यासाठी मी छत्री सुद्धा आणली आहे, राजकडे आहे राज छत्री। तर त्याआधी आपण खाली मंदिराजवळ तरी पोहोचूया निदान, तर त्यासाठी आपण लवकर निघतो इथून, जास्त वेळ थांबत नाही, तर आता जाऊया मंदिरामध्ये। तर मित्रांनो, आता आपण वेळणेश्वर मंदिरामध्ये पोहोचलो होतो, तर हे माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला की हे वेळणेश्वर मंदिर आहे। तर मी मागाशी स्टार्टिंग झालो तर बाहेरचा बोर्ड वाचून मी थोडा बीचवर गेलो होतो, परंतु आता आपण परत आलो, तर भाई आणि दिन्यादा तर ते म्हणाले मंदिर चालू आहे, म्हणून आम्ही परत आलो आणि दर्शन घेतलं। तर मित्रांनो, ह्या वेळणेश्वराच्या मंदिरावरून ह्या गावाचं नाव वेळणेश्वर असं पडलं। तर इथून आपण एंट्री केल्यानंतर समोरच हे तीन मंदिर आहेत, तिकडे रामेश्वराचं आहे, वेळणेश्वराचं आहे, आणि इकडे ग्रामदेवता काळभैरवाचं मंदिर आहे। तर आता आपण मागच्या साईडला जाऊ, आणि मागच्या साईडला सुद्धा दोन मंदिर आहेत, तर ती सुद्धा आपण एक्सप्लोअर करू। तर मित्रांनो, समोर हे जे मंदिर आहे पहिलं ते आहे वेळणेश्वराचं, आणि इथे बाजूला हे रामेश्वराचं मंदिर आहे, आणि इथलं एक मागे एक मंदिर आहे की इथे जवळजवळ 5-6 मंदिर आहेत एकत्र, कारण की हा एरिया खूप मोठा आहे, आणि ते सुद्धा मंदिर आपण फिरून फिरून बघणार आहोत। तर इथल्या ग्रामदेवता आहे काळभैरव, तर ते मंदिर मागच्या साईडला आहे, तर ते सुद्धा जाऊन बघूया की मंदिराचा मेन एंट्रन्स या साईडनी आहे। तर हा दीपस्तंभ आहे, आणि इथून हा मंदिराचा एंट्रन्स आहे, इथे ग्रामदेवतेचं मंदिरच आहे काळभैरवचं। तर इथे हे समोर दोन द्वारपाल आहेत, आणि आतमध्ये सालबाई देवी आहे, झोलाई देवी, भूताई देवी आहे, देव गावराखा आणि काळभैरवाची ही पिंडी आहे। तर इथे हे जुनं मंदिर आहे रामेश्वराचं। तर इथे पण ही एक छोटीशी पिंडी आहे। तर इथे मागच्या बाजूला हे एक मंदिर आहे, इथेच वीर सुद्धा आहे, कारण की वेळणेश्वराचं मंदिर, वेळणेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर असेल तिथं पाण्यावरचं ठिकाण हे असतं, तलाव किंवा विहीर ही असतेच। तर इथे हे पिण्यायोग्य पाणी आहे, आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, आणि मंदिरासाठी वगैरे संपूर्ण हेच पाणी वापरलं जातं। तर ही विहीर आहे समोर मागच्या साईडला, म्हणजे मंदिराच्या शेजारी आणि गणपतीच्या मंदिराच्या समोर। तर मागच्या साईडला हे गणपतीचं मंदिर आहे। तर इथे हे गणपतीचं मंदिर आहे, आणि इथे महाविष्णू देवस्थान वेळणेश्वराचं मंदिर आहे। तर ही सुद्धा मूर्ती आपण दाखवूया आतमध्ये जाऊन। खूप मोठा परिसर आहे, आणि इथे 3-4-5 मंदिर आहेत। तर महाविष्णू देवस्थानाची आतमध्ये ही एक मूर्ती आहे, लाईट नसल्यामुळे कदाचित तुम्हाला नॉईज दिसत असेल। तर आता आपण आलोय गणपतीच्या मंदिराच्या मागच्या साईडने, एक राऊंड सर्कल आपल्याला पूर्ण करायचं आहे, कारण की आपण अजून पण अर्ध्याच ठिकाणी आहे। तर एवढी मंदिरं इथे अर्ध्यापर्यंत आहेत, आणि पुढे आपल्याला अजून हा राऊंड पुरवणीचा इथे गायमुख। तर मित्रांनो, महाशिवरात्रीमध्ये इथे खूप मोठा उत्सव असतो, जवळजवळ 7 दिवस जत्रा असते, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भजनं वगैरे आणि खूप मोठा उत्सव साजरा केला जातो। परंतु आता कोरोनाच्या कालामध्ये तो थोडा कमी प्रमाणात साजरा होतो, तर यंदा बघूया झालं तर त्यावेळी सुद्धा आपण एक्सप्लोअर करायला येऊ इथे। इथे एक गायमुख आहे, आणि इथून आपला हा राऊंड पूर्ण झाला, आणि दीपस्तंभाच्या इथे दोन नंदींच्या मूर्त्या आहेत, आणि एक शंकराची पिंडी सुद्धा आहे।
तर मंदिराच्या घुमटावर ही अशी ऋषींची मूर्ती आणि पुढे दोन सिंहांच्या मूर्त्या आहेत. तर बरोबर मंदिराच्या समोर ह्या दोन मूर्ती आहेत, कारण की काळभैरव म्हणजे हे सुद्धा शंकराचं देवस्थान आहे आणि वेळणेश्वर ते सुद्धा शंकराचं देवस्थान आहे आणि ही समोर पिंडी आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी इथून बऱ्याच लांब लांब ठिकाणाहून लोक दर्शनासाठी येत असतात आणि त्रिपुरा पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा एक मोठा उत्सव असतो की हे संपूर्ण दीपस्तंभ दिसत आहे, त्यावर संपूर्ण दिवे लावले जातात, तर त्यावेळी सुद्धा मोठा उत्सव असतो इथे. मित्रांनो, घरी आलो आणि पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे म्हणजे आम्ही गेलो तेव्हाच येत होतो त्यावेळीच विजा चमकत होत्या आणि गेलो त्यावेळी ढगाळ वातावरण होतं आणि आता पाऊस पडायला लागलाय, त्यामुळे आम्ही थांबलो नाही कुठे, मग डायरेक्ट लगेच घरी आलो. तर मित्रांनो, असा आपला वेळणेश्वरचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.